हॅलो फ्रेंड, आज आपण देवघरात काढण्यासाठी कोणकोणती शुभचिन्ह आहेत, त्यांचे अर्थ काय आहेत, कोणत्या उद्देशानं ती फार पूर्वीपासून आपल्या देवघरामध्ये काढली जातात ते आता पाहूयात. पहिलं चिन्ह आहे स्वस्तिकचं. स्वस्तिक म्हणजेच शुभ करणारा, मंगल करणारा, चांगला विचार प्रतीत करणारा, या अर्थाने स्वस्तिकचं चिन्ह काढलं जातं. शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम नेहमी स्वस्तिकचं चिन्ह काढलं जातं, म्हणजेच जी पॉझिटिव्हिटी आहे एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी, ती पॉझिटिव्हिटी नेहमी या स्वस्तिक चिन्हामधून आपल्याला प्राप्त होते असं मानलं जातं. प्रत्येक शुभ कार्यामध्ये रांगोळी ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, त्याचप्रमाणे ही शुभचिन्हही खूप महत्त्वपूर्ण मानली जातात. विशिष्ट हेतूने, विशिष्ट उद्देशाने ही शुभचिन्ह आपण देवघरामध्ये काढतो. रांगोळी काढताना देवघराच्या समोर मध्यंतरी असं चिन्ह काढलं आणि साईडला बॉर्डरप्रमाणे अशी वेगळी अशी छानशी डिझाईन काढली तर पूर्णपणे रांगोळी होऊन जाते. मनप्रसन्न करणारी अशी शुभचिन्हांची रांगोळी देवाऱ्याचं सौंदर्य आणखीनच खुलवते. दुसरं चिन्ह आहे ते कमळ आहे. कमळ हे सुंदरतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अतिशय सुंदर असं हे फूल आहे. लक्ष्मीचं स्थान हे कमळ आहे. लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माता लक्ष्मीचं प्रिय असलेलं हे कमळ, तिला प्रसन्न करण्यासाठी या कमळाची रांगोळी अवश्य काढली जाते. देवपूजा झाल्यानंतर अशा शुभचिन्हांच्या रांगोळ्या जर देवघरात असतील तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्याचप्रमाणे दिवसभर घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. घरामध्ये शांतता आणि समाधानाचं वातावरण तयार होतं. बऱ्याचदा घरामध्ये प्रवेश केला की खूप आशादायी वाटतं. उल्हासाचं, आनंदाचं वातावरण असल्यासारखं वाटतं. खूप पूर्वीपासून परंपरेने पारंपरिक ही शुभचिन्ह आपण देवघरामध्ये पूजेमध्ये काढत आलेलो आहोत. याला खरंच खूप महत्त्व आहे. तिसरं चिन्ह आहे ओंकार, ओम. ओम हे अक्षर अ, उ आणि म या अक्षरांपासून बनलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक ही तिन्ही अक्षरं मानली गेली आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचं प्रतीक म्हणून ओम हे एकच चिन्ह काढण्यात येतं. बहुधा बऱ्याच मंत्रांची सुरुवात ही ओमपासून होते. म्हणूनच ब्रह्मा, विष्णू, महेश हे आपले म्हणजेच पृथ्वीचे उत्पत्तीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहेत. यासाठी ह्या ओम या चिन्हाला
देवघरामध्ये, देवपूजेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चौथं चिन्ह आहे लक्ष्मीचरण, म्हणजेच लक्ष्मीची पावलं. लक्ष्मी ही ऐश्वर, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी, संपत्तीची अधिष्ठात्री आहे. या सगळ्यांची ती देवता आहे. तिचं आवाहन करण्यासाठी लक्ष्मीचं चरण एक शुभचिन्ह म्हणून काढलं जातं. पाचवं चिन्ह आहे श्री. श्री हे चिन्ह देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून काढलं जातं. तुम्ही नुसतं श्रीसुद्धा काढू शकता किंवा त्याच्या भोवती अशी वेगळ्या प्रकारची रांगोळीसुद्धा काढू शकता. सहावं चिन्ह आहे दिवा. दिव्याची पूजा केल्याशिवाय किंवा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरविण्याचं काम करतो.
सातवं चिन्ह आहे दीपस्तंभ, प्रकाशाचा स्तंभ या अर्थाने हे शुभचिन्ह मानलं गेलं आहे. अंधार दूर करणारा, प्रकाश पसरविणारा स्तंभ म्हणजेच दीपस्तंभ. बऱ्याच मंदिरांच्या समोर दीपस्तंभ, दीपमाळ अशी आपल्याला पाहायला मिळते. आठवं चिन्ह आहे शंख. शंख हे श्री विष्णूंचे प्रतीक आहे. दीर्घायुष्य आणि समृद्धी देणारा असा हा शंख देवघरामध्ये शुभचिन्ह म्हणून वापरला जातो. नवव शुभचिन्ह आहे सूर्य. सूर्य हा ब्रह्मांडाचा आत्मा आहे. जीवनाची सुरुवात या सूर्यापासून होते. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये सूर्य या शुभचिन्हाला स्थान आहे. सूर्याच्या प्रकाशावरती आपल्या सर्वांचं जीवन अवलंबून आहे. जीवनदाता असा हा सूर्य आहे. दहावं शुभचिन्ह आहे सुदर्शन चक्र. श्री विष्णूंच्या वेगवेगळ्या आयुधांपैकी एक असलेलं हे सुदर्शन चक्र आहे.
11वं शुभचिन्ह आहे अष्टदलपदम. अष्टदलपदम हे लक्ष्मीचे 8 रूपं प्रतीत करतं. ती आदिलक्ष्मी पहिलं रूप आहे, दुसरं आहे ते धनलक्ष्मी, तिसरं धन्यलक्ष्मी म्हणजेच अन्नपूर्णा, चौथं गजलक्ष्मी, पाचवं संतानलक्ष्मी, सहावं वीरालक्ष्मी, सातवं विजयालक्ष्मी आणि आठवं विद्यालक्ष्मी. अशी लक्ष्मीची अष्टलक्ष्मी अशी 8 रूपं हे प्रतीत करतं. बारावं शुभचिन्ह आहे पाश. देवतांची जी पॉझिटिव्हिटी आहे, देवतांचं जे सामर्थ्य आहे, ते आपल्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. आपल्यातील अज्ञान, दुष्टता आणि आंधळेपणा हे नाहीसं करण्यासाठी, देवतांचं सामर्थ्य घेण्यासाठी पाशचा वापर केला जातो. 13वं शुभचिन्ह आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीसाठी म्हणजे सगळ्या जीवांसाठी शीतलतेचं आणि प्रकाशाचं स्रोत आहे. ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्वांना प्रकाश देतो, सर्व गोष्टी तेजमय करतो, त्याप्रमाणे रात्री अंधारामध्ये चंद्र शीतलता आणि प्रकाश देण्याचं काम करतो. 14वं शुभचिन्ह आहे गदा. हे श्री विष्णूंचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. हे शुभचिन्ह श्री विष्णूंच्या वेगवेगळ्या आयुधांमध्ये, त्यांच्या हातात जी जी आयुधं आहेत त्यामधील एक आहे. जसं की श्री विष्णूंकडे शंख आहे, सुदर्शन चक्र आहे, गदा आहे, कमळपुष्प आहे, तसंच गदासुद्धा एक शुभचिन्ह म्हणून आपण देवघरामध्ये काढतो. 14वं शुभचिन्ह आहे चांदणी. चांदणी हे स्त्री आणि पुरुषांचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. रात्रीच्या वेळेस चंद्रासोबतच आकाशामध्ये चांदण्याही असतात. त्याही दिशा दर्शवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम करतात, म्हणून त्यांनासुद्धा देवघरामध्ये विशिष्ट स्थान आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्या पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट अवश्य द्या, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक सणासाठीच्या, दररोज अंगणात काढण्यासाठीच्या, घाई गडबडीत कमी वेळामध्ये होणाऱ्या झटपट रांगोळ्या आणि देवघरात काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, या सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील. थँक्यू.